विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी शिक्षक कर्मचारी संघटनेच्या वतीने बेमुदत चक्री उपोषणास प्रारंभ करण्यात आला आहे. शहर आणि जिल्ह्यातील शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यात यावेत यासह इतर मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी शिक्षक कर्मचारी संघटनेने बेमुदत चक्री उपोषण सुरू केले आहे. मागण्यांबाबत सातत्याने पाठपुरावा केला, परंतु शिक्षण संचालकांनी शिक्षण अधिकाऱ्यांनी आदेश देऊन सुद्धा दप्तर दिरंगाई हेतुपुरस्सर होत आहे अशी तक्रार संघटनेचे सरचिटणीस अंबादास शिंदे यांनी केली. निकाल देऊन सुद्धा मुलाने नावाचे मुख्याध्यापक आहेत संत तुकाराम विद्यालय तोंडले बोंडले तालुका माळशिरस, त्यांच्या जन्मतारखेसंबंधी माळशिरस कोर्टाने जन्मतारीख दुरुस्त करा, बदलून द्या असा निकाल दिला. ग्रामपंचायतीने दुरुस्त केला, पण शिक्षण खातं आणि संस्था ते मानायला तयार नाही, ते दुरुस्त करायला तयार नाही. हा एक ह्याच्यामधला प्रलंबित प्रश्न आहे. खरं तर प्रलंबित ठेवता येत नाही. शिक्षणाधिकाऱ्यांनी कोर्टाच्या आदेशाप्रमाणे कारवाई करायला पाहिजे, पण ते काही कारवाई करत नाहीत कारण संस्था चालक हे मोठे आहेत. या उपोषणात कोहिनूर सय्यद, कीर्तिपाल गायकवाड, अभिमन्यू आठवले आदींचा सहभाग होता.